नाही अद्याप लगेच आपल्याला अनुमान काढता येणार नाही, थोडं आणखी थोडा वेळ गेल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेची सुद्धा एक जागा लढवली जाते राजस्थानमध्ये, त्या जागेवर युतीमध्ये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण पाहिलेलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे सुद्धा या रणसंग्रामामध्ये प्रचारामध्ये उतरलेले होते. राजस्थानमध्ये एक आपण या धबाडक्यामध्ये या सगळ्या गडबडीमध्ये विसरून जायला नको. आपल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंचा एक उमेदवार राजस्थानमध्ये आहे, त्यामुळे त्याचंही बघावं लागेल. आपल्याला त्याच्या प्रचाराला ते ऐनवेळी गेले नव्हते, त्यामुळे खूप चर्चा झाली होती. मग जो हवामहल परिसर आहे तिथले जे उमेदवार आहेत भाजपचे बाल मुकुंदाचार्य म्हणून, त्यांच्या प्रचाराला गेले. मग त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणण्यात आलं, अशी सगळी गंमत जम्मत सुद्धा झाली होती. त्यामुळे आपल्याला एकनाथ शिंदेच्या उमेदवाराचं काय होतं ते बघावं लागेल. सध्याची आघाडी पिछाडी आणि हे आकडे आपण बघतोय. राजस्थानचे आकडे, काँग्रेस 78, भाजप 106 आणि इतर 15 जागांवरती. यामिनी, या सगळ्या निवडणुकीमध्ये भाजपच्या बाबतीत म्हणायचं झालं तर काही नेत्यांची नावं घ्यावी लागेल. देवेंद्र फडणवीस असतील, केंद्रीय पातळीला विनोद तावडे असतील, यांची नावं यासाठी सुद्धा घ्यावी लागतील कारण त्यांचा या राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणापर्यंत प्रचारामध्ये, नियोजनामध्ये भाग होता, त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन यामध्ये आहे. आणि जेव्हा आता तशी वेळ आलेली नाही आहे भाजपवर, मात्र सत्तेसाठी ज्या जो मला ऍडजस्टमेंट कराव्या लागतात त्यासाठी या सगळ्या नेते मंडळींनी तयारी ठेवली होती, त्यांच्याकडे तशी कामं सोपवण्यात आली होती. राजस्थानमध्ये खास करून देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्यापैकी प्रचारामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेतला होता. तेलंगणात सुद्धा त्यांच्या सभा झाल्या, मध्य प्रदेशात सुद्धा ते येऊन गेले. विनोद तावडे हे नाव सुद्धा लक्षात घ्यावं लागेल. भाजपचे विनोद तावडे जे आता राष्ट्रीय पातळीला कार्यरत आहेत, त्यांच्याकडे सुद्धा जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. आज ही जी मराठी नावं आहेत, मग एकनाथ शिंदे असतील, अगदी काँग्रेसचे मुकुल वासनिक राजस्थानमध्ये तळ ठोकून होते, अतुल लोंढे तिकडचे प्रभारी होते, माणिकराव ठाकरे तेलंगणात होते. आज या तेलंगणाचा विजय काँग्रेस हा साजरा करत असताना कोणाला आज आठवणार नाही कदाचित की माणिकराव ठाकरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. आज त्या माणसाने तिथे तळ ठोकून 3-4 महिन्यापासून ज्या गोष्टी केल्या असतील आपापले सगळे नेते, आणि शेवटी जेव्हा एकदा हा परफॉर्मन्स स्पष्ट झाला की तुम्हाला लक्षात येतं की त्या माणसांना तिथे किती कष्ट घ्यावे लागले असतील. सोपं नव्हतं राजस्थानमध्ये गेहलोत यांना टक्कर देणं, सोपं नव्हतं राहुल गांधींना मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या दृष्टीने एक वातावरण तयार करणं. तेलंगणामध्ये, दक्षिणेमध्ये असं मानलं जात होतं की काँग्रेस एकदा गेली की गेली, ती त्या राज्यात परत येत नाही. दक्षिणेमध्ये अशी अनेक राज्य काँग्रेसने गमावली, मात्र तिकडे त्यांनी 2 राज्यात कमबॅक केलेलं आहे. याचं थेट लक्षात घेऊयात आपण. तेलंगणा BRS येणार, महाराष्ट्रात येणार, मराठवाडा व्यापून टाकणार, आता त्या सगळ्या चर्चांना काही अर्थ उरणार नाही. काँग्रेस मजबूत होणार आणि यामध्ये आपण यापुढे त्याचं डिस्कशन करू. यापुढे काँग्रेस जेव्हा इकडचा जागा वाटपाचा विषय निघेल महाराष्ट्रामध्ये, त्यावेळी त्यांचा वोट शेअर चांगला झाला असेल.